नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मी वैशाली संचालक अध्ययन करिअर अकॅडमी एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या परीक्षांमध्ये असणारा पेपर क्रमांक चार म्हणजे एथिक्सचा पेपर या एथिक्सच्या पेपरमध्ये आपल्याला खूप जास्त केस स्टडीजला मदत करणारं जर कोणी असेल तर इथं माझ्या पाठीशी जे आपल्याला दुस दिसत आहेत ते आपले आदरणीय गौतम बुद्ध आता त्यांचा काय संबंध या पेपरशी गेली कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ आता बावीस वर्ष पूर्ण होतील कारण दोन हजारला बरोबर मी पुण्यामध्ये मार्गदर्शन वर्ग जसे आत्ता छोटेखानी आहेत तसेच सुरू केले होते आणि त्यावेळेला यशस्वी झालेली मंडळी आजही कार्यरत आहेत चांगल्या पदांवर तर तेव्हा मी हा सल्ला देऊ शकले नव्हते कारण मलाच ते माहिती नव्हतं पण आत्ता मी अगदी खात्रीनं सांगू शकते की एथिक्सचा जो पेपर आहे आपला पेपर क्रमांक चार त्या पेपरमध्ये जे स्टडीज आहेत त्या केसस्टडीजची उत्तर लिहिताना आपल्याला गौतम बुद्धांनी सांगितलेला जो प्रॅक्टिकल प्रात्यक्षिकाचा मार्ग आहे ज्याला विपशना असं म्हणतात ते आज संपूर्ण जगभर अभ्यासलं जात आहे त्याचा सराव केला जातो आहे आणि खूप सुंदर सुंदर लिहिलं जातं आहे त्याच्याबद्दल ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेला आहे तुम्हाला युवाल हरारी ऐकून माहिती असतील की जगप्रसिद्ध होमोसेपियन्सचे लेखक ते अनेकदा उल्लेख करतात म्हणजे मला कालच ही गोष्ट अशी समजली की ते दरवर्षी अख्खा महिना डिसेंबरचा इगतपुरी या ठिकाणी जे से विपशनेचं सेंटर आहे तिथे येऊन साधना करण्यासाठी तो महिना डेडिकेट करतात म्हणजे स्वतःला स्वच्छ करण्यासाठी मा तर माझं असं म्हणजे काय म्हणूयात आपण याला विनंतीच म्हणूयात की अशी एम पी एस सी करणाऱ्या आणि यू पी एस सी करणाऱ्या मुलांना विनंती आहे की एथिक्सचा चौथा पेपर अडीचशे गुणांचा आहे आणि त्या पेपरमध्ये खूप सारे गुण मिळावेत अशी आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि अपेक्षा काही गैर नाही आहे पण असे खूप सारे गुण मिळाल्यानंतरसुद्धा जर आपण प्रशासनामध्ये जाऊन अनएथिकल वागत राहणार असू तर मग त्या खूप साऱ्या गुणांचं मोल मातीमोल होऊन जातं तर तसं व्हायला नको आणि एथिक्सचे प्रश्न देत असताना आपला तिसरा डोळा उघडासला पाहिजे म्हणजे बऱ्याचदा तो डोळा प्रज्ञेचा डोळा असं म्हटलं जातं तर तसा तो असला पाहिजे असं होण्यासाठी प्रत्येक एम पी एस सी करणाऱ्या आणि यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यानं दहा दिवसाचा एक तरी कोर्स किमान सुरुवातीला किमान एक तरी कोर्स करून यायला हवं आहे आणि मग एथिक्सच्या अभ्यासाला जर तुम्ही सुरुवात केली तर एथिक्स हा विषय खूप सोपा जातो आणि आपल्याला तो आवडायला पण लागतो आणि जर विपशनं आपण रोज वर्षभर सरावात ठेवली तर एथिक्स आपल्या जगण्यात सुद्धा येतात आणि असं पृथ्वीवर एकही उदाहरण अजूनपर्यंत नाही आहे की ज्यांनी आपल्या जगण्याचा पाया एथिकल ठेवलेला आहे त्यांना काही नुकसान, नुकसान होत आहे नॉट अ सिंगल म्हणजे इथे आपण नुकसान या अर्थाने की त्यांची अवनती नाही होत तर त्यामुळं एथिक्सचा पेपर समजून घेण्यासाठी कारण आता एम पी एस सीचा पॅटर्न बदलून फार दिवस नाही झालेले पुढच्या वर्षी तो लागू होणार आहे एक यू पी एस सीचा नवीन विषय आपल्याकडे अडीचशे गुणांसाठी आलेला आहे केस स्टडीज त्याच्यामध्ये असणार आहेत त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत ती टॅक्टफुली नुसतं देणं हे आपलं उद्दिष्ट नसलं पाहिजे तर ती प्रॅक्टिकली आपण जगून मग जर देऊ शकलो म्हणजे आता प्रत्येक समस्येला तुमच्या इतक्या लहान वयात म्हणजे बावीस चोवीस पंचवीस वर्षाची मुलं ही परीक्षा देत असतात आणि काही अपवाद असतील तिशीच्या पुढची पण तुमच्या इतक्या कमी अनुभव कक्षेत तुम्ही कसं काय प्रॅक्टिकली पण आपण ज्यावेळेला मेडिटेट करतो त्यावेळेला चिंतनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण सॉल्व्ह करत असतो म्हणजे चिंतनाची आपली दिशा बदलते ना तर त्यामुळं तुम्ही तो अनुभव घेऊन या म्हणजे मला खूप छान वाटतं सांगायला की आपल्याकडे जी कोणी शिकायला मंडळी येतात आपले विद्यार्थी त्यातले जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी जातात बरं का आणि पुढे ते साधना रेग्युलर ठेवतात म्हणजे ही इतकी जमेची बाजू आहे आणि त्यांचा अभ्यासातला ताण कमी होताना आम्ही बघतो त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनाच मिळायला लागतात हे आम्ही बघतो तर असं जर आपण स्वयंदीप होणार असू आणि आपल्याला खरोखरी स्वतःलाच आत्ता दीपभावाचा अनुभव येणार असेल तर अभ्यास दोन वर्षाचा म्हणजे तीनशे पासष्टचे गुणिले दोन इतक्या दिवसांचा करायचा आहे तर त्यातले दहा दिवस आधी सुरुवातीला आपण जर मशागतीसाठी काढून ठेवले तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स मिळतात आणि महाराष्ट्रभर सेंटर्स आहेत तुम्ही ऑनलाईन नंबर लावू शकता मी आपल्या ह्या व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक टाकते आणि ते सेंटर्सची यादी पण टाकते की जिथे तुम्ही जाऊ शकता निशुल्क आहे ऑनलाईन नंबर लावायचे आहेत छान बारा दिवस नवीन काहीतरी खूप छान शिकून यायचं आहे आणि ते आपल्या सरावामध्ये पुढचं एक अख्खं वर्ष ठेवायचं आहे आणि मग नियमित सराव केलात की इतकं सुंदर अभ्यासाला ते दिशा देतं आणि एथिक्सच्या पेपरला तर खरंच खूप फायदा होईल म्हणजे अगदी शंभर टक्के कारण आम्ही आता एथिक्सची बॅच सुरू करतो आहे आमच्या असं लक्षात येतं की ज्या मुलांनी साधनं घेतलेली आहेत त्यांना बरेचसे कन्सेप्ट ऐकल्यानंतर लगेचच क्लिअर होत आहेत त्यांना त्याच्यावर फार डोकेफोड नाही करावी लागते कारण प्रॅक्टिकली ते ती कन्सेप्ट अनुभवत आहेत तर त्यामुळे करून बघा या बाबतीत तरी किमान अनुभव घेतल्याशिवाय आपण काहीही सांगूच शकत नाही आणि सांगूच नाही आहे तर आमच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभरच्या सगळ्या वयाच्या विद्यार्थ्यांनी कारण मिनिमम ट्वेंटी एज आहे आणि मॅक्झिममचा काही क्रायटेरिया नाही आहे आणि विद्यार्थ्यांना एम पी एस सीनं फॉर्टी थ्रीपर्यंत दिलेलं आहे तर त्यामुळे त्या दरम्यानचे कुणीही हा कोर्स करून या आणि मग एथिक्सच्या अभ्यासाला लागा तुम्हाला तो विषय खूप सोपा जाईल जाल नक्की आणि कोर्सला जाण्यापूर्वी जर काही शंका असतील तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क साधू शकता आम्हाला ईमेल करू शकता काही संशय असेल जाण्याबाबत तर आमचं मार्गदर्शन घेऊ शकता आम्ही तुमच्यासाठी त्या शंकांचं निरसन करण्यासाठी नक्की उपलब्ध होऊ जा तर अनुभव हो घेता येईल